खरी राष्ट्रवादी कोणा बरोबर आहे हे छोटीशी झलक आहे। आम्ही भाड्यावर कार्यकर्ता आणत नाही। मैं इस्लामुद्दीन खान और आप देख रहे हैं प्रहार टाइम्स। आज छगन भुजबल का ठाणे में जोरदार स्वागत किया गया। मुंबई से नासिक की ओर जाते समय आनंद नगर जकात नाका पर अजीत पवार के समर्थकों ने उनका जोरदार स्वागत किया है। छगन भुजबल का ढोल नगाड़ों और फूलों से स्वागत किया गया। आनंद परांजपे और नजीब मुल्ला के कार्यकर्ताओं और पदाधिकारियों के साथ में इनका स्वागत किया गया है। छगन भुजबल ठाणे से नासिक के लिए रवाना हुए थे। इससे पहले शरद पवार का भी यहां पर जितेंद्र भाट के समर्थकों ने स्वागत किया। दोनों तरफ से ही जबरदस्त शक्ति प्रदर्शन किया गया है। नजीब मुल्ला ने क्या कुछ जानकारी दी है आपको सुनाते हैं। आमचे नेते आणि बहुजन से सारथी आमचे भुजबल साहेब आज येत आहेत। कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे। तुम्ही बघितलं का आलेले कार्यकर्ते फक्त एक विशिष्ट परिसरातले नवे, एका मतदारसंघाचे एका परिसराचे नवे, तर पूर्ण ठाणे शहरातून जमलेले आहेत। हे राष्ट्रवादीची खरी ताकद आहे आणि खरी राष्ट्रवादी कोणा बरोबर आहे हे छोटीशी झलक आहे। काही दिवसात आम्ही सर्व कार्यकर्ते राष्ट्रवादीचे ठाणे शहरातले ठाणे महापालिकेच्या हद्दीतले कोणा बरोबर आहे तुम्हाला काही दिवसात दिसतील। ही तर फक्त छोटीशी झलक आहे। वागणेतले, कोपरीतले, राबोडीतले, घोडबंदरचे, वर्तकनगरचे, शहरातले, कळव्याचे, नौपाड्यातले सर्व कार्यकर्ते इथे उपस्थित आहे। एका विशिष्ट प्रभागातून बस भरून आलेले नाही। आम्ही भाड्यावर कार्यकर्ता आणत नाही। कोणावरती आरोप आहे का सर, भाड्याचे कार्यकर्ते घेऊन येणार? तुम्ही व्हिडिओ क्लिप बघून घ्या आणि समजून घ्या मग कोण कुठून येतो। मुंबईतले नगरसेवक देखील आपल्या संपर्कात आहेत, ते देखील तुमच्यासोबत येतात। नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अध्यक्ष अजित दादा आहेत, प्रफुल्लभाई त्यांचे नेते आहेत, भुजबल साहेब आहेत, तटकरे साहेब आहेत, सर्व नेते आहेत। तर राष्ट्रवादीचे नगरसेवक आमच्या बरोबरच आहेत। कोण कुठे गेला, किती दिवसा गेला, कुठे मीटिंग केली, काही गोष्टी आम्हाला पण तुम्हाला पुढच्या आठवड्यात पण बातमीसाठी राहू द्या ना। टप्प्याटप्प्याने सर्वच चित्र क्लिअर होईल।